अंगठे धरून उभी करू तुला, काय वात्रटपणा चालला? आई मला कॉफी। अप्पा ओ काय करताय तुम्ही हे? विचार तुझ्या आजीला। अरे तिथून इथपर्यंत आली, मला ऐकू येऊ नये म्हणून हळूहळू बोलत होती, काय बोलत होती मलाच कळत नव्हतं। नशीब दाराच्या बाहेर नाही गेली, एवढं काय गुप्त बोलत होतीस ग तू? काय नाही काही नाही। कस मी बघितलं ना तू शेखररावांना हाताने काहीतरी खाणाखुणा करत होतीस। अच्छा अच्छा, तुम्ही सांगता का तुमचं गुप्पित मला? नाही ना, मग मी सुद्धा सांगणार नाही माझं गुप्पित। हो आहे, माझं आणि शेखररावांचं गुप्पित आहे। अरे पण ते मला कळायला नको का? कशाला कशाला म्हणजे काय ना? म्हणजे काय म्हणजे शांत व्हा, इड्या इकडे अप्पा, चला तुम्ही बसा, चला बसा। आजी चल तू बस, चल हळू। अप्पा आपला फोन बिघडलाय का? देविकाचा फोन आला होता आता मोबाईल वर, म्हणाली लागत नाहीये। चालू आहे की? आजचं भविष्य बघायला लागणार आहे, काही खरं दिसत नाहीये। अरुंधती मला चहा दे, आज मी मौन व्रत ठेवलंय। हो पण तांत्रिक अडचण ही आहे की मौन व्रतामध्ये सहसा बोलत नाहीत, पण हिचं तोंड बंद होऊ शकत नाही, बत्तीशी सतत वाजत असते। ते हे बोलायला लावतात ना, म्हणून मी कुणाशीही कितीही वेळ फोनवर बोलेन, काहीही बोलेन। काय करायचंय तुम्हाला? तुम्ही नाही का बोलत मोबाईलवर तासन तास? मी कामाचं बोलत असतो। तुमच्यापेक्षा माझं काम जास्त महत्वाचं होत। मला तुझं काय ऐकायचंच नाही ग। उश सुटले, मला यांना काही सांगायचंच नव्हतं। फार जवळचे संबंध तयार व्हायला लागले तुझे त्या समोरच्या घरातल्या लोकांशी। एवढंच ना का अजून काही? अजून काही आहे का शिखर? काय गरज आहे त्यांच्याशी एवढं बोलायची? काय म्हणजे? मी आवडतो त्यांना, आणि जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला। मी तुला आधीच सांगितलंय ना त्यांच्यापासून दूर राहा, सांगितलंय ना? छे 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 छे, आता तुझं लग्न झाल्यावर तर मी तुझ्यासोबत तिकडे राहायला येणार आहे। हा हा, मस्त बागकाम करणार, छान स्वयंपाक करून सगळ्यांना खायला घालणार। मला ना आई कांचन खूप आवडतात, त्यांच्याशी गप्पा मारायला पण खूप आवडत। अरे मग गप्पाच मारायच्या ना, खाणा खुणा काय चाललं होत? ते आम्ही दमशेराच खेळत होतो। काही बोलतोयस का तू? उगाच काहीतरी बोलू नको शेखर। मला खरं सांग काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं माझ्या डोक्यात काय चाललंय ते सोड, तू जर कामावर उशिरा गेलीस तर तुला कामावरनं काढून टाकायचा विचार जर तुझ्या बॉसच्या डोक्यात आला तर। त्यापेक्षा ही डिटेक्टिव्ह गिरी सोड आणि कामावर वेळेवर जा, कळलं? हे बघ किती वाजले, बापरे बापरे। अभि काल रात्री तुमच्या खोलीतून भांडणाचे मोठमोठ्याने आवाज येत होते। सॉरी। अरे नाही रे, सॉरी नको म्हणूस आम्हाला, काळजी वाटली म्हणून। सगळं ठीक आहे ना? आई अंकिता खूप वाद घालत होती, एकतर तो एसी, ते सगळंच माझ्या डोक्यात गेलं होतं। मी तिला म्हटलं की मला हा या खोलीत नकोय, नाहीतर मी इथे नाही झोपणार, तर ती लगेच जाऊ दे। शेवटी मी खोलीतून निघून बाहेर आलो आणि इथे येऊन झोपलो। लागली का झोप? पण खोलीत लागली असती त्यापेक्षा नक्कीच बरी झोप लागली। आई मी निघते, मला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर होतोय। तू काहीच खाल्लं नाहीयेस? नाही नको, मी मम्माकडे जाऊन खाईन। अगं तू रोज तिकडे जाऊन खातीयस, बरं नाही दिसत। फ्रँकली मला सकाळी सँडविच वगैरे खायची सवय, पोहे उपमा टाईप गोष्टी मला नाही आवडत खायला।
अगं हो, पण मग सांगत जा, मी करत जाईन ना. नाही नको उगाच, माझ्यासाठी तुम्ही तुमच्या सवयी बदलण्यापेक्षा मीच मम्माकडे जाऊन खाईन. नाही का अभि, नाही तर परत एसी सारखं व्हायचं. अभि परत म्हणणार की आम्हाला याची सवय नाहीये, तुला हवा असेल तर तू मम्माकडे जाऊन झोप. अंकिता अर्धवट सांगू नकोस. मी काहीच सांगत नव्हते, त्यांनी विचारलं म्हणून मी बोलले. ठीक आहे, हरकत नाही, तुला जे सोयीचं होईल ते कर. बाबा मी निघते, मी तुमची गाडी घेऊन जाऊ का? कारण तसेही तुम्ही संजना आंटी सोबतच जाल ना, तिला सांगा तुम्हाला सोडायला. ओके. किल्ली आणि अभि, आपल्याला उद्या मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायचं, विटनेस लागतील, कोण ते ठरव. अंकिता मी रेडीच आहे, आपण एकत्र जाऊ. नाही नको, मी आधी घरी जाऊन मग हॉस्पिटलला जाणार आहे, तुम्ही डिरेक्टली या. बघितलंस कशा स्वरात सासऱ्याशी बोलते ते? आणि काय रे अनिरुद्ध, आता दातखिळी का बसली तुझी? आमच्यापैकी कोणी असं बोललं असतं तर चाललं असतं तुला. आता या अंकितामुळे मला बोलणार आहेस का तू? हो, कारण नेहमी तू तिची बाजू घेतोस ना, आता पण घे ना. मी तिची बाजू घेतोय कारण याने तिच्याशी लग्न केलंय, हा लग्न करून आलाय आणि आता तिच्याकडे बघतही नाही. तुम्ही सगळे सतत तिच्या चुका काढत असता, ती वैतागते आणि माझ्याशी बोलते, अशा वेळेला मी काय करायचं? मी सुद्धा हाडहूड करायचं? तुम्ही काय सगळ्यांनी ठरवूनच टाकलंय का तिला घराच्या बाहेर काढायचं असं? आम्ही असं का ठरवू? आणि आजपर्यंत मी असं कोणाला घराच्या बाहेर काढलंय? हे पहा अनिरुद्ध, जसं आपल्या मुलांचं काही खटकलं की मी त्यांना बोलते, तसं तिचं काही खटकलं की मी तिलाही सांगते आणि सौम्य शब्दात सांगते, हाडतूड वगैरे नाही करत. हो, पण आता ती या घरात आपल्या कुटुंबात नवीन आहे हे लक्षात ठेवा. हो ठेवतो ना, सासऱ्याने सुनेची बाजू घ्यायची ही परंपराच आहे आपल्या घरची, आणि बाकीचे सगळे मूर्ख. आता मी कुठे आलो इथे मध्ये? जाऊ दे, चर्चा वाढू नका. अभि उद्या जाऊन लग्न रजिस्टर करून ये, हवं तर मी येतो तुझ्या बरोबर. भाऊ मला नाही करायचंय लग्न रजिस्टर. म्हणजे? अभिषेक तो कायदा आहे आणि तो पाळायचा. ठीक आहे, मला उद्या नाही करायचंय लग्न रजिस्टर. नंतर कधीतरी. मग उद्या का नाही, दिले का करतोयस? जोपर्यंत मला खरं काय ते कळत नाही तोपर्यंत मला कायद्याने यात अडकायचं नाहीये. अरे डोकं बिकं फिरलंय का? आता हे काय, गेला महिनाभर ही मुलगी काय म्हणून राहते तुझ्या बरोबर? नाही पण मला काय ते कळू तर दे. आता काय कळायचंय? मग त्या दिवशी तिच्याशी लग्न केलंसच का? बाबा आता आपण चुकून मारलीये खड्ड्यात उडी तर बाहेर यायचंच नाही का? कायम खड्ड्यातच राहायचं का? आता मारलीये उडी तर जन्मभर इथेच राहू असं म्हणत. बरं बरं ठीक आहे, पुरे अभि चिडू नको. काय करायचं ते करा, जो गोंधळ घालायचा ना तो घाला, आणि तुम्ही सगळे मलाच बोला. तर नंतर अंगाशी आलं ना तर माझ्याकडे येऊ नका. अनिरुद्ध डबा नकोय. शेखर काका ते आणायला जाताना बघितलं ना बाहेर, म्हणून आलो. ए अभि बाहेर यार. शेखरराव मला सगळं कळलंय, इथेच बोला. आई कांचन व्हॉट इज दिस? अहो त्याचं काय आहे, यांच्यापासून मी काहीही लपवू शकत नाही. हो बोला तुम्ही. अप्पा साहेब माफ करा, पण कसं आहे ना, पोऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून मी जरा काही उलाढाली केली. अभि अंकिता त्या दिवशी आपल्या स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमध्ये गेली, तिला कोणी उचलून नेलं नाही, ॲम्ब्युलन्सही नव्हती असं मला दोघांकडनं कन्फर्म कळलं. त्यांचे स्टाफ म्हटले दोघं? हो. मग ते ओपनली तसं सांगतील? नाही सांगणार,
कारण काय त्यांना त्यांच्या नोकऱ्या टिकवायच्या ना. पण अंकिताने जर एवढ्या झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या तर तुम्ही म्हणताय तसं शक्यच नाहीये. म्हणजे ती खोटं बोलती. हो ती खोटं बोलती असं मला दोघांकडनं कन्फर्म कळलेलं आहे. मी तिथलं CCTV फुटेज मागवू शकतो. म्हणजे तसं सांगितलंय मिळेल आपल्याला ते. कधी? 2 दिवसात मिळेल. आज मिळेल? आज का शेखर काका ते आज हवंय प्लीज. बघतो पण तेवढं पुरणार नाही. काय हॉस्पिटल त्यांचं, स्टाफ त्यांचा, ही सगळी यंत्रणा त्यांची. आई कांचन खूप मोठी माणसं आहेत ती आपल्यापेक्षा, पण फक्त पैशाने. पण त्या पैशाच्या जोरावरच यातली प्रत्येक गोष्ट ती बदलू शकतात. अहो शेखरराव, पण खोटेपणा सगळ्यांसमोर यायला हवा ना. आपल्याला नुसतं माहिती असून काय उपयोग आहे? अप्पा साहेब, त्यासाठी आपल्याला एक तर अंकिताच्या तोंडून किंवा तिच्या आईच्या तोंडून खरं काय ते वदवून घेणं गरजेचं आहे. शेखर काका, अंकिता या जन्मात खरं काय ते सांगणार नाही. पण मग त्याशिवाय अभि यातनं सुटणार नाही. अभि, तुला तिच्याकडनं खरं काय ते कबूल करून घ्यावं लागेल. एकदा तिनं कबूल केलं ना की मग शंकेला जागा राहणार नाही. पण तिने कबूल करूनही आपल्याला पुरावा कसा मिळणार? काय एकदा तिनं कबूल केलं, तिचं खोटं उघडं पडलं आणि उद्या तू तिच्यापासून जर वेगळा होण्याचा निर्णय घेतलास ना, तरी मला नाही वाटत ती कोर्टात जाईल. कारण काय यांची फक्त पैशाची मुजोरी आहे. ते असे गावगुंड, मवाली किंवा गँगस्टर वगैरे नाही आहेत. तू तिच्याबरोबर संसार करणार नाही याची शक्यता संपली की ती तिचा नाद सोडून देईल. काय आहे कंचन? तिने नाद सोडला नाही ना तर तंगड तोडून हातात देईन तिच्या. पण त्याआधी अंकिताकडनं हे सगळं वदवून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता या केदार रागातली चीज शिकूया. परवा ही चीज शिकवली मी क्लासमध्ये. आता एक बॅच मुलांच्या आयांची आहे ना, छान गात आहेत सगळ्या. तुमच्या गाण्यात ना एक सहजपणा आहे आणि एक्सप्रेशन आहे, सगळ्यांकडे नसतं ते. हो पण कसं आहे ना गौरी, गाणं शिकताना ना शुद्ध गाणं शिकाव, स्वच्छ स्वर लावायला शिकाव. एकदा सूर मनापासून आणि चांगला लागला की भाव आपोआप येतो. नाही तर बरेचदा आपण बघतो ना
भाव आणण्याच्या धडपडीत सूर हरवतो, ते उपयोगाचं नाही. सुरांचा रियाज हवा, सूर पक्का हवा, मग हरकती वगैरे. आता आपण काही जणांची गाणी ऐकतो बघ, म्हणजे त्यांचा आवाज असा फार काही गोड नसतो, पण त्यांचं गाणं ऐकत राहावंसं वाटतं. आमचं सुधीर आहे त्यातलं, त्याच्या गळ्यातला सूर पक्का आहे आणि गाताना इतका मनापासून गातो ना की ते भाव आपोआप येतात अगं, ऐकत राहावंसं वाटतं. तशी ना माझी आजी, आजीला ना खूप आवड होती गाण्याची, पण तरुण असताना शिकली नाही, वेळही मिळाला नाही आणि घरून सपोर्टही नव्हता. पण मग ना आजोबा गेल्यानंतर तिने भजनी मंडळ जॉईन केलं आणि त्या निमित्ताने गायला लागली. इतकी छान गाते ना काकूती. मला एकदा भेटव ना त्यांना. नक्की. अगं माझ्या क्लासमध्ये दोन आज्या आहेत, आवाज कापतो त्यांचा पण सुरेल आहेत. अशांना शिकवताना ना मला समाधान मिळतं, कारण त्या स्वतःसाठी शिकत असतात, स्वतःच्या आनंदासाठी. त्यांना ना कुठे जाऊन स्पर्धा करायची असते, ना कोणापुढे काही सिद्ध करायचं असतं, बस त्यांना गाण्यातला आनंद अनुभवायचा असतो. मग अशा वेळेला बरोबर तो सूर लागला किंवा तो भाव आला की त्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद पसरतो ना गौरी, तो बघून इतकं समाधान वाटतं. उशिरा का होईना त्यांना गाण्यातला हा आनंद अनुभवता आला हे बघून खूप बरं वाटतं. त्या मानाने मला फार लवकर पुन्हा गायला मिळालं, शिकायला मिळालं, शिकवायलाही मिळालं. किती नशिबवाने मी. काय ग हसायला काय झालं? नाही म्हणजे बघा ना, सगळं छान असून सुद्धा कुरकुर करणारी माणसं असतातच, आणि तुम्ही असं म्हणताय की तुम्ही किती लकी आहात. अगं प्रश्नच नाही, आहेच मी लकी. एका चांगल्या सुसंस्कृत घरात जन्माला आले, चार चौघींसारखी चांगली बुद्धी मिळाली, म्हणजे नशिबवानच नाही का? आता त्याचं मी पुढे काय केलं हे माझ्या कर्तृत्वावर अवलंबून. आयुष्यात जे घडलं ते अनुभव आहे. हो, पण आपल्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्थेतली माणसं बघतो ना आपण, त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की आपण कितीतरी नशीबवान होतो, कशाला कुरकुर करायची. काकू तुम्ही ना म्हणजे तुम्हाला वेळ मिळाला ना की एक पुस्तक लिहा, खूप छान लिहाल तुम्ही. ए बाई अजून काही मागे लावू नकोस माझ्या. ह्या सगळ्यात ना मोकळी झाले ना गौरी मी की शांतपणे क्लासेस घेणार. फक्त आमच्या घटस्फोटाच्या आधी आभीच्या संसाराची घडी नीट बसू दे म्हणजे झालं, नाहीतर तो एक विचार सतत मनात राहील माझ्या. यश मला म्हणत होता शेखर काकांनी काहीतरी माहिती काढली. हो अगं पण ती पुरेशी नाहीये असंही म्हणतायत ही मुलं. मला तर काहीच समजत नाहीये. बावजी म्हणतायत वधवून घ्यायला हवं, पण आता वधवून कसं घेणार तिच्याकडून? म्हणजे तिला कबुली द्यायची असते तर तिने आधीच दिली असती ना, आणि तिच्या मनाला टोचणी वगैरे लागणार होती तर तिने हे असं काही केलंच नसतं ना गौरी. म्हणून तर एवढा वेळ गेला ना काकू. पण यश आणि अभिदादा म्हणतायत त्यांना आता खात्री पटली की अंकिताने खोटं बोलूनच अभिदादाशी लग्न केलं. सो असं काहीतरी असेल तर तिच्याकडून खरं काय ते काढून घ्यावंच लागेल, नाहीतर हे सगळं माहीत असताना अभिदादा पण तिच्या बरोबर खुश नाहीच राहू शकणार. हो की नाही? लवकर आलीस का? आता त्यातही काही प्रॉब्लेम आहे का? नाही मी जनरल विचारतोय, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना, बरी आहेस ना? हो मी पण लवकर आलो. का? मी विचार करत होतो, हॉस्पिटलमध्ये लक्ष लागत नव्हतं, फारसे पेशंटही नव्हते. सध्या काय लोक टाळतात ना हॉस्पिटलमध्ये जाणं, गरज असेल तरच जातात, पण तुमच्याकडे तसं नसेल. तुमचं मोठं हॉस्पिटल आहे, लोक येतात काही झालं तरी. हो उलट दुसरं हॉस्पिटल काढावं लागतं एवढी गर्दी होती आमच्याकडे. लकी यू. अभी हे सगळं तू काय बोलतोस? अंकिता आय एम सॉरी. हा मी चुकीचा विचार करत होतो. कसला? मी मला त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ते छोटं हॉस्पिटल आवडत होतं मला, पण बाहेर जगात असं काही घडलं की अशा छोट्या छोट्या व्यवसायांवरती त्याचा परिणाम होतो. मोठे लोक, बिझनेसेस, हॉस्पिटल टिकतात,
तुमच्यासारखे अंकिता, मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करायला हो म्हणायला हवं होतं. अंकिता, मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये अजूनही जॉब मिळू शकेल? तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.